फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल शॉपिंग शॉपिंग। आज मी तुमच्यासाठी काही वेगळं घेऊन आली आहे। नुकतीच एलिफंटा केव्जला भेट दिली। खरं तर तिथे गेलो होतो केव्ज पाहण्यासाठी, पण तिथे शॉपिंगसाठी एवढी व्हरायटी असतील हे माहीत नव्हतं। म्हणून विचार केला का नाही ही माहिती तुमच्याशी शेअर करू। चला तर मग पाहूया की तिथे शॉपिंगसाठी काय काय आहे। एलिफंटा केव्जच्या जसं तुम्ही जवळ जाल तसं तिथे आकर्षक काय दिसेल त्या म्हणजे वुडन थिंग्स। तिथे लाकडापासून बनलेले बॉक्सेस आहेत, ट्रेज आहेत, शोपीसेस आहेत, ते सुद्धा एकदम रिझनेबल रेटमध्ये, जे आपल्याला बाहेर मार्केटमध्ये इतक्या इझिली मिळत नाही। त्यानंतर इथे एक गोष्ट प्रकर्षाने जास्त जाणवेल, ते म्हणजे स्टोन्स आणि स्टोन्सपासून बनलेल्या माळा। हिंदू देवी देवतांच्या, बुद्धांच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या, शिवाजी महाराजांच्या आकर्षक मूर्ती तुम्हाला इथे मिळतील। अगदी 150-200 पासून 1000 रुपयांपर्यंत या मूर्त्या तुम्हाला मिळून जातील। त्यानंतर शोपीस आणि लाइटनिंग लॅम्पबद्दल तर विचारूच नका, त्यांची तर इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नको असं होऊन जातं। अजून एक गोष्ट इथे खूप जास्त प्रमाणात दिसती, ती म्हणजे वेगवेगळ्या आकाराचे स्टोन्स। ते काय आहे असं आम्ही विचारले असल्यास समजलं की त्यांना हिलिंग स्टोन्स म्हणतात। हिलिंग स्टोन्सबद्दल मला जास्त काही माहीत नाही, पण असं म्हणतात की घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदण्यासाठी घरामध्ये हिलिंग स्टोन्स ठेवतात। स्फटिकांच्या माळांचीही इथे खूप रेलचेल आहे, म्हणजे खूप व्हरायटी मिळते। अगदी रिझनेबल प्राईजमध्ये हे सर्व नेकलेसेस आणि स्टोन्स तुम्हाला मिळतात। 100-120 रुपयांपासून हे नेकलेस स्टार्ट होतात। अजून एक गोष्ट तुम्हाला खूप आवडेल, ते म्हणजे सुंदर सुंदर आकाराचे संगमरवराचे बनलेले लुबान, म्हणजे धूप लावण्यासाठी आपण ज्यांचा वापर करतो ते। आता मला तरी ते लुबानच वाटतात, पण जर ते काही वेगळं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धूप अगरबत्ती लावण्यासाठी वुडन स्टँडसुद्धा खूप सुंदर सुंदर मिळतात। आपणा स्त्रियांना शॉपिंग करायला आवडेल अशी अजून एक गोष्ट म्हणजे हँडमेड बॅग, पर्सेस आणि बटवे, ते सुद्धा अगदी रिझनेबल प्राईजमध्ये। वेस्टर्न ड्रेसेस किंवा साडीवर घालण्यासाठी वेगवेगळ्या स्फटिकांच्या मोत्यांच्या माळांची तर इथे खूप रेलचेल आहे। मला जेवढं कॅप्चर करता आलं, जेवढे शॉप्स मला कॅप्चर करता आले, तेवढे इथे सर्व मी तुम्हाला दाखवलेले आहेत। अगदी तुम्ही एका शॉपमध्ये एक जरी माळा घेतली तरी पुढे जाऊन तुम्हाला दुसरीकडे अजून दुसऱ्या घ्याव्याशा वाटतात। त्यामुळे माझी अशी ॲडवाईज आहे की एलिफंटा केव्ज पाहायला जाताना आधी सर्व शॉप्स पाहून घ्या, त्यांच्या किमती विचारून घ्या, मग मस्तपैकी एलिफंटा केव्ज फिरून या आणि येताना शॉपिंग करा तुम्हाला जी शॉपिंग करायची येतील। आपणा स्त्रियांना घर सजवायला आणि घरामध्ये अँटिक अँटिक वस्तू आणून ठेवायला भरपूर आवडतं, त्यामुळे अशा लोकांसाठी इथे अँटिक वस्तूंची तर भरपूर रेलचेल आहे। आणि मेन म्हणजे इथे सर्व वस्तू धातूच्या, संगमरवराच्या किंवा लाकडापासून बनलेल्या आहेत, त्यामुळे त्या एकदम रिच लुक देतात। लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी आणि किचन्समध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे। कुठेही आपण फिरायला गेलो की तिथली आठवण म्हणून एखादी वस्तू आणायला आपल्याला आवडतं। मग तसं तर इथे भरपूर काही आहे। अगदी एलिफंटा नाव कोरलेले किचन्स आणि फ्रीजवर लावायचे स्टिकर्स तर एवढे आहेत की तुम्हाला ते घेण्याचा मोह अजिबात आवरणार नाही। हँडमेड बॅग, पर्सेस, बटवे, क्लचेस तर इतके सुंदर, इतके अप्रतिम आहेत की ते घेण्याचा मोह आवरत नाही। वॉल हँगिंग आणि ड्रीम कॅचर्सची सुद्धा खूप व्हरायटी आहे। एकंदर काय की घरामध्ये लागणारी, घर सजवण्यासाठी लागणारी प्रत्येक वस्तू इथे आहे आणि तीसुद्धा अप्रतिम आणि अँटिक। भिंतीवर लावण्याचे देवी देवतांचे पोस्टर्ससुद्धा तुम्हाला भरपूर आवडतील। आता इथून तुम्ही पाहाल तर तुम्हाला सर्व माळात दिसतील, सर्व नेकलेसेस स्फटिकांचे आणि मोत्यांचे। खरं तर मी प्रत्येक शॉप कवर करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून जाण्याआधी तुम्हाला माहीत असेल की तिथे शॉपिंगसाठी किती काय काय आहे। या सर्व वस्तू एवढ्या एक्सपेन्सिव्हही नाही आहेत, आपल्याला एकदम रिझनेबल प्राईजमध्ये हे सर्व मिळून जातं इथे। देव्हाऱ्यात ठेवण्यासाठी देवी देवतांच्या धातूंच्या मूर्त्याही तुम्हाला इथे पाहायला मिळतील। त्याचबरोबर इथे धातूचे डोअर हँडल आणि की होल्डर्स पाहायला मिळतात वेगवेगळ्या जनावरांच्या आकारांचे।
तुम्हाला इथे सर्वात जास्त पाहायला मिळतील तर मूर्त्या, संगमरवराचे लुबांस, हिलिंग स्टोन्स आणि पर्सेस. या व्हिडिओमध्ये फक्त एलिफंटा केव्ज जवळ असलेलं मार्केट कव्हर केलं आहे, कारण आपलं चॅनलच शॉपिंगबद्दल माहिती देणारं आहे, त्यामुळे एलिफंटा केव्जचे फोटोज आणि व्हिडिओज मी यामध्ये शेअर करत नाही. या मार्केटमध्ये फिरत असताना जरा माकडांपासून सावधच राहा, कारण हातामध्ये कोणतेही खाद्यपदार्थ, अगदी कोल्ड्रिंक्सच्या बॉटल जरी असतील ना, तरी ते येऊन झडप घालून घेऊन जाऊ शकतात, त्यामुळे शक्यतो हातामध्ये कोणतेही खाद्यपदार्थ ठेवू नका. आत्ता मी या मार्केटबद्दल अजून काय काय बोलू, कित्येक वस्तूंची तर मला नावंसुद्धा माहीत नाही आहेत, पण तुम्हाला ते माझ्या व्हिडिओमध्ये नक्की दिसतील. शॉपिंग करण्याबरोबरच खाद्यपदार्थांचीही इथे काही कमी नाही आहे. तर मग नक्कीच भेट द्या असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आपल्या लेण्यांना, आणि तिथे नक्कीच जाऊन फिरून या. आणि ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. मुंबईपासून 11 किलोमीटर दूर असलेले घारापुरी हे बेट, या बेटाला दिलेली भेट ही अप्रतिम आणि अविस्मरणीय होती. तुम्हीही तुमचा अनुभव शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनल शॉपिंग शॉकिनवर कोणतं तरी मार्केट एक्सप्लोअर करण्याची ही पहिलीच वेळ आहे, आणि खरंच खूप मजा आली ही व्हिडिओ बनवताना. ही व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.